तर नमस्कार मित्रांनो, लोकसभेच्या रिंगणामध्ये आम्ही आता उतरण्याचा निर्णय घेतल्यानंतर बऱ्याच सेलिब्रिटींचा आपल्याला फोन यायला चालू झालेत. पक्षाच्या अध्यक्षांनी ऍक्च्युली मनावर घ्यायला पाहिजे होतं, पण बऱ्याच सेलिब्रिटींनी महेश धोनी प्रचारला येणार आहेत. बरं, निरोप आलाय. ठीक आहे, वेळापत्रक पाठवतो म्हणून सांग. ठीक आहे. हां, तर आता तुम्ही म्हणजे तुम्ही तर आता बघितलं की माझे पर्सनल असिस्टंट जे आहेत, माझे पी ए, म्हणजे मी खासदार झाल्यानंतर जे पी ए असणार ते आमचे सर्जेराव पवार असणार आहेत. आणि सर्जेराव पवारांना आता जस्टच महेश धोनी यांचा फोन आला की बाबा आम्ही असं असं प्रचारला येऊ शकतो का, तर आपण वेळ देऊया त्यांना, काय अडचण नाही. आणि अशी व्यक्ती आपल्याकडे प्रचारला येणं गरजेचं आहे, आणि आपला प्रचार तिने नाही करणार तर कोण करणार आहेत मग. आणि तुम्हाला सांगतो बऱ्याच सिली अक्षयकुमारचा फोन आलाय, प्रचारला येऊ का विचारलाय, निरोप आलाय. वेळापत्रक मी पाठवतो आणि तुमचं टाइम रोहित शर्मा कोण रोहित शर्माचा फोन आलाय, प्रचार येऊ शकते काय म्हणणार. तू पाहिजेस की म्हणा महाराष्ट्राचा आमचा कॅप्टन आहे म्हणा तू, मुंबई इंडियन्सचा. ठीक आहे, तुम्ही येऊ शकताय. फायनल फायनल म्हणा, फायनल तुमचं. हा, हाजरी काय असेल ती पाठवून देईल म्हणा. ठीक आहे, आता ते फक्त काय करिश्मा कपूरचा तेवढं मेसेज हे कर, तिला सांग साहेब डी पी साहेब हे पाठवतो म्हटलं म्हणा. तर बघू शकता असं प्रचाराचे फार मोठी धुरा आपण इथं सांभाळणार आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि आता सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की प्रत्येक पक्षानं मनावर घ्या, कोण ना कोण तर मला उमेदवारी द्या, मी निवडून येऊ शकतोय.